मुक्तछंदातील माझ्या या कवितेचं शीर्षक आहे स्वर. डिअर सेल्फ, ते म्हणतील तू हुशार नाहीस, तुला कळत नाही, तुला अगदीच काहीही जमत नाही. ते परत परत सांगतील, ते परत परत सांगतील, तू पात्र नाहीस, तुझे वय नाही, तुला मुळीच समजत नाही. ते उदाहरण देऊन तुला समजावतील, पटवतील की तू जे ठरवले आहेस ते करण्याची तुझी मुळीच लायकी नाही. तू त्यांच्यावर चिडू नकोस, ओरडू नकोस आणि रडू तर मुळीच नकोस. प्रश्न हा नाही की ते कोण आहेत, तुझे भाऊबंध, मित्र किंवा जन्मदाते, तुझे जीवलग, गुरुतुल्य किंवा नात्यातले. प्रश्न हाही नाही की ते असे का म्हणतात, किंवा त्यांना असे का वाटते, किंवा त्यांनी हे कोठून वाचले किंवा ऐकले. पण प्रश्न तिथे चालू होईल जेव्हा त्यांच्या त्या सर्व गोष्टींवर, नकारात्मकतेवर तू विश्वास ठेवशील. मग ते तुझ्या हितासाठी किंवा काळजीतून सांगितलेले असो. त्यांना कळते तेवढे अर्थवट माहिती व ज्ञानातून सांगितलेले असो. तू फक्त हो म्हण, तू फक्त हो म्हण तुझ्या आतल्या आवाजाला. तू विश्वास ठेव त्या दैवी शक्तीवर जी प्रत्येकात असते, जी तुझ्यातही वास करते. बाकी स्पर्धा, बक्षिसं, मोठेपणा इत्यादी इत्यादींसाठी तू कधी केलं नाहीस आणि तसं करूही नकोस. तुझ्या इमानासोबत मात्र कोणालाच छेडछाड करू देऊ नकोस. लढत राहा इमानीद्वारे, स्वबळाप्रमाणे, स्वतःमधल्या त्या ज्योतीसाठी जी पेटवण्यासाठी या ईश्वरानं इथं तुला पाठवलंय. त्याच्याशी मात्र कधीच प्रतारणा करू नकोस, कधीच प्रतारणा करू नकोस.